मुंबईमध्ये एका तरुणीला धावत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आलेलं आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्सप्रेस ही दादर इथं थांबली होती. तरुणी डब्यातून सर्व तरुणी खाली उतरल्या. पीडित महिलेला पाहून आरोपी ट्रेनमध्ये चढला आणि तो नशेत होता. त्यानं महिलेवर हल्ला केला. तरुणीनं प्रतिकार केला असता त्यानं तिला ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं. तरुणी प्लॅटफॉर्मवर पडल्यामुळे तिला दुखापत झाली आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला आरोपीला आता ताब्यात घेतलेला आहे. ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेत. सूरज, काय अपडेट आहे? सुहास जी, नक्कीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. दादरमध्ये जेव्हा उड्डाण एक्सप्रेस ही आली होती त्यावेळी लेडीज डब्यांमध्ये महिला ही एकटीच होती. इतर महिला या उतरल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या आरोपी हा त्या डब्यामध्ये चढला. यावरूनच महिलेने त्याला रोखले असता या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि याच वेळी आरोपीने तरुणीला मारहाण करत तिच्यावर जबरदस्ती करत तिला लोकल एक्सप्रेस मधनं ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. आणि या संपूर्ण घटनेची गंभीर नोंद ही रेल्वे प्रशासनाकडनं घेत रेल्वे पोलिसांनी आज आरोपीला अटक केलेली आहे. आणि पोलिसांनी घेतलेली आहे आणि आता तो तरुणही आता अटकेत आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.